नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। करमाळा तालुक्यातील निंबूर येथील शेतकरी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने त्यांच्या बंगल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करून महाराजांबद्दल असणारे प्रेम यातून व्यक्त केले आहे। हा पुतळा पाहण्यासाठी करमाळा तालुक्यातील अनेक शिवभक्त या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पाहण्यासाठी येत आहेत। श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे। निंबोरे येथील तुकाराम शिंदे यांचा व्यवसाय शेती असून त्यांची दोन मुले पुण्यात गॅरेज काम करतात। छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महान असून ते कधीही न विसरणारे आहे। आज आम्ही जे घडलो ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच, त्यांना कोणीही विसरू शकत नाही। तुकाराम शिंदे यांनी बोलताना सांगितले की माझ्या मोठ्या मुलाची भावना होती की आपण महाराजांचा पुतळा उभा केला, आपल्याला ज्या महाराजांच्या आठवणी आहेत त्या कधीही विसरू शकत नाही, त्यामुळे हा पुतळा उभा केला आहे। तुमचं नाव काय? नाव तुकाराम नवनाथ शिंदे, मुकाम पोस्ट निंभोरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आज आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अश्वारूढ पुतळा आपल्या घरावरती उभा केला आहे त्याबद्दल काय सांगाल? एक आमची भावना होती आणि इच्छा होती मोठ्या मुलाशी की बाबा आपण शिवरायांचा जर समजा पुतळा उभा केला तर आपल्याला जी आठवणी द्या ही कधी कदापि आयुष्यभर मोरस्तर विसरणार नाही द्या। त्यासाठी थोरल्या मुलाने सरासरी 4 वर्ष प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला पांडुरंगाने आमच्या मुलाला, आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला, आमच्या संपूर्ण परिवाराला भरभरून साथ दिली, हीच आमची इच्छा आहे। आज जे आपण तुम्ही सांगताय की जो अश्वारूढ पुतळा उभा केला त्याबद्दल इतर लोकांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय संदेश द्याल? संदेश म्हणजे जे काय पुढारी लोक, जे नेते लोक, जे गावकरी आणि मित्रमंडळी जे लोक, ह्यांची देखील आम्हाला हित येऊन साथ लाभली आणि त्यांनी बी देखील आम्हाला छत्रपतीबद्दल भरपूर साथ दिली आणि भरपूर भाषणं बिषणं करून त्यांचं जे काय आत्मचरित्र हे निर्माण करून त्यांनी भाषण करून जे काय बोलले हे छत्रपतीबद्दल त्यांचं आम्हाला समाधान वाटलं।